आजच्याच कामाच्या झाली ओळख. मारामारी केलीस? हा, मारकायचं नाही मला. मग तूच सांग बाबा. झेंडा वंदन आत्ता ओळख. काय झेंडा पडला? फाटला? नाही. चोरला? नाही ग, सांगला. हरिनारायण जावळे. यस सर. इंद्रजित भागवत भोसले. यस सर. मधुकर सुरेश उन्हाळे. यस सर. यावेळी सगळ्यांची भाषण मी लिहून देणार आणि हो, यावेळी सगळ्यांचा गणवेश नवा पाहिजे. तात्या, मी भाषण करणार आहे. अरे वा, मग बापाला सांगितलं का नाही? भागरत्नाला सांगणार की? जुनाच गणवेश नीट करून देते म्हणले ती. सर सांगितलंय नवाच गणवेश पाहिजे, नाही तर भाषण करायला देणार नाही. आपण गणवेशच आहे की, आता फक्त याला युनिफॉर्म म्हणायचं झालं. मलाही कधी एकदा झेंडा वंदन येत आहे असं झालंय. हा एवढा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा करूया. अहो मी चोर नाही, आज नुसती किंमत बघणार होतो, मग घेणार गणवेश. गणवेश म्हणजे काय बंगला आहे? भाषण पाठ झालं का तुझं? गणवेश दिल्यावर मंत्री साहेबांपेक्षा भारी भाषण करत असते. साहेब ज्या शाळेत शिकले ना, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी एखादी भेट दिली. या खादीसाठी उद्यासारखा दुसरा चांगला मुहूर्त नाही. आता इथं मंत्र्यांचा ड्रेस महत्वाचा का तुझा? अरे तुला सांगितलं ना गणवेश तुला उद्या पर्यंत आणीन म्हणजे आणीन. खरं सांगताय ना? जाय पोरांसोबत खेळ. झेंडा वंदन करायचं म्हणजे आधी साफसफाई बी करायला लागती. नुसतं कडक गणवेश घालून भाषण टोकायचं नसत. मॅडम, तुम्ही जे चौकीत म्हणलं होतं आणि ते खरं होत. गणवेश घेणं म्हणजे बंगला घेण्यासारखंच झालं. सामान्य भारतीयाला त्याच्या छोट्या छोट्या गरजांसाठी संघर्ष करावा लागत असेल तर कसला एवढा स्वातंत्र्याचा उत्साह. स्वातंत्र्याचा प्रत्येकाचा आपला एक मार्ग असतो आणि मला वाटतं तो मार्ग कर्माचाच असायला हवा.